नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. प्रवासामध्ये ना खूप इंटरेस्टिंग लोक भेटतात. कुरडू आणि आंबाड आणि हे साहेब सांगतात 50% सुद्धा पाऊस झालेला नाही. हा कसलं काय 50% कमी पाऊस. आणि हे 2017 नंतर झालं असेल. हा तीन चार वर्ष चांगला होता. आता यावरती 50% आणि तुम्ही श्री उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते. हा आजही. हा आता ही फटाफट झाली तरी उद्धव ठाकरे. हा कशामुळं? पहिल्यापासून प्रेमच आहे बाळासाहेबाबद्दल. त्यांच्या सभा ऐकण्यामुळं पहिल्यापासून प्रत्येक सभेला त्यांच्या जे जवळ आहेत पंढरपूर, सोलापूर, आखलूर, कुरवडीतल्या त्यांनी सभा चुकवल्या काय. आता विधानसभेची निवडणूक लागली. हा कोणाला मतदान करायचं? उद्धव ठाकरे. उमेदवार कोणी आहे? कोणी आहे? लोकसभेची निवडणूक लागली. बीजेपी हे आपलं धोरण नाही, केंद्रात गरज नाही. काही आता फटाफट झाली. उद्धव साहेबांची भाजपची तोटातूट झाली म्हणून. आता काही लोक जे तुम्हाला काय म्हणतील, कुलकर्णी साहेबांनी सांगितलं असं बीजेपी शक्य नाही. जे आहे ते तुम्हाला आधी सत्य सांगितलं. आधी उद्धवचीच माणसं आपण, विधानसभेला उद्धवची माणसं आणि लोकसभेला मोदी. तुमचं पूर्ण नाव सांगा. अनिल शंकर गायकी. आणि गावाचं नाव हे कुरडू. कुरडूवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर. बरोबर. तुमचे खासदार आहेत आता श्री निंबाळकर. निंबाळ आता त्यांनी पाण्याचं केलं नाही केलं काहीही असो, पण देशात मात्र मोदी. आता तुमचे उद्धव साहेब तिकडे इंडियामध्ये असले तर कोणते अटक साहेब वैयक्तिक. आता आपण महाराष्ट्र विधानसभेसाठी म्हणलं तर दादा उद्धव साहेब. लोकसभेला मात्र एकच. मला ना कधी कधी फार आश्चर्य वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला, कारण आजच मी काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोर गटामध्ये काम करणारी काही मंडळी, जी अर्थात फूट सोल्जर आपण त्याला बोलतो, अशा मंडळींशी बोललो आणि त्यांना एक साधा प्रश्न विचारला. आणि मला श्री देवेंद्र फडणवीस, श्री बावनकुळेजी यांना पण हा प्रश्न विचारायचा आहे. हे गायकी साहेब, हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक, विधानसभेला त्यांना मतदान करणार, पण लोकसभेला नरेंद्र मोदी निवडतात. तर माझा साधा प्रश्न आहे की तुम्ही आता ही जी तीन वगैरे लोकांची मिळून आघाडी बनवली आहे की नाही, तीन जणांचं सरकार, हा तीन पक्षांचं सरकार, यातला एक मूलभूत प्रश्न असा निर्माण होतो की तुमचा नरेंद्र मोदी यांच्या क्षमतेवरती विश्वास नाही. कारण जर तसा असता तर तुम्ही इतकी सगळी कडबोळी एकत्रित केली तुमचा आहे. तुम्ही उद्धव ठाकरेचे कार्यकर्ते असून नरेंद्र मोदींना मतदान टाकताय, पण बीजेपीच्या राज्याच्या नेतृत्वाचा काय असं वाटत नाही का? त्याला बाजूला काढायला काय तुम्ही नाही गंडाळलाय असं खंटक नाही. अरे खंटकच माणूस आहे. नाही नाही लय नैसर्गिक. मी सांगतो त्यांचं म्हणणं आहे नगरपालिकेला धनंजली पुळे पाहिजे, माढा तालुक्यात बिचारी माणूस आहे, माढा तालुक्यात बबल झाला पाहिजे, पुन्हा नंतर वर्ण नरेंद्र मोदी पाहिजे आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे पाहिजे. तुम्हाला सांगतो मी ओडिसामध्ये मी गेलो, एक नंबर पाहिजे जे असेल एक तर कशाला म्हणल्या जाय. मग हे असं झालं काय, पाऊस पडला का नाही? पाऊस नाही कुठं पाऊस आहे. आणि एक महिन्याभरापूर्वी हॉटेल टाकले, मला मागेही म्हणाले होते यांच्याकडचा हा जो प्रोडक्ट आहे गुळाचा प्रोडक्ट आहे. मला आठवतो सर, मी आठवतो आता मला म्हणले त्याचा फीडबॅक द्या. आमचं मत तर एक असा होत काय, एक तत्व खाली, एक तत्व असं कुठेही असं एक तत्व असो. गोळ केला नाही, गोळ केला नाही, मनातलं बोलू दिलं नाही तुम्हाला. नाही नाही खरं सांगा काय आहे की तुम्हाला बोलले, पण तुम्हाला काय मोदीचं काय आवडतं? तुझं मोदीचं काय आवडतं? सभा वगैरे त्यांच्या ऐकलेल्या आहे का? थोडं आता ही इंडियावाले, इंडियावाले नसतात महाराष्ट्रात सगळे आता एकत्र आलेत. मग देशात पण म्हणतात ना इंडिया पर्यटन सुरुवातीला बीजेपी आणि उद्धव ठाकरे दोन्ही कटी एकत्र आहे. प्रमोद माझे बरोबर झालं. आता देशात इंडिया विरुद्ध मोदी असं सुरू झालं. आता मुळात कसं झालेलं आहे की आपण लहानपणापासून जसं मतदानाचा अधिकार मिळाला तसं भाजप आणि शिवसेना. तुमचा तुम्हाला काय फरक पडत आहे इंडिया नाही काय काहीच काय विषय नाही मोदीच. हां
खाली खाली उद्धव साहेब उद्धव साहेबांच्या ऐकून द्या उद्धव साहेबांच्या जर विधानसभेत दुसरा कुठला उमेदवार असतो तरी मत काय ना म्हणजे मीडियावाल्याला उद्धव साहेबांच्याच बर आणि माळा हे फार प्रातिनिधिक आहे आणि मी हा नेहमी प्रयत्न करतो की आपण जरा सर्वसामान्य माणसात गेलो ना तर ती जी एक प्रकारचं नेरेटिव्ह सेटिंग असतं ना त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने लोक बोलतात. मला हा ओडिसात पण अनुभव आला, पश्चिम बंगालमध्ये पण मी हा अनुभव घेतला, पंजाबमध्ये पण मी हा अनुभव घेतला की लोक पॉलिटिकल नेरेटिव्हपेक्षा फार वेगळा विचार करत असतात. तुम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही बरोबर आहे नाही काय चिपकी काय मी काय तुम्हाला प्रश्न काय विचारला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.